हाय फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, ज्याला मराठी मध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात। तर चालू पूर्ण वर्तमान काळ एक महत्त्वाचा टेन्स आहे आणि या टेन्सचा अभ्यास आज आपण करणार आहोत। तर टेन्सचा अभ्यास करण्यापूर्वी जे आहे आपण सगळ्याच टेन्सचा अगोदर उपयोग पाहिला, तर या काळाचा उपयोग नेमका कसा आहे बघा की हा जो काळ आहे या काळामध्ये एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होते आणि भूतकाळात चालू झालेली क्रिया जी आहे सतत म्हणजे या बोलता क्षणीपर्यंत चालू असते। म्हणजे एखादी क्रिया समजा भूतकाळात एक दोन वर्षापूर्वी किंवा एखाद्या वर्षापूर्वी चालू झाली आणि ती क्रिया सतत आतापर्यंत चालू आहे, तर अशा ज्या क्रिया असतात त्या क्रिया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरल्या जातात। तर एक्झाम्पल एखादं सांगायला गेलं की सपोज एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं बँकेमध्ये नोकरी जॉईन केली 2 वर्षापूर्वी, म्हणजे त्याचं कामाची सुरुवात 2 वर्षापूर्वी झाली, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये झाली, आणि तो जो काम आहे त्याचं काम सतत आतापर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत बोलत्या क्षणापर्यंत तो बँकेतच जॉब करतोय। मग असे जे काळ असतात ते काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सने दर्शवल्या जातात। तर शेवटचा अक्षर याचा देखील त प्लस आहेच आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये थोडं साम्य आहे। पण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय असतं की बिगनिंग म्हणजे बिगनिंग ऑफ द टाइम ऍक्शनचा क्रियेचा सुरुवातीचा जो टाइम आहे तो दिला जातो आणि आतापर्यंत ती क्रिया चालू असते। मग या वाक्यामध्ये क्रिया कधी 2 वर्षापूर्वी झाली, मग वाक्य जर सांगायचं असेल तर कसं सांगणार की तो 2 वर्षापासून बँकेत काम करत आहे, म्हणजे बिगिनिंग ऑफ द टाइम कधी झाला 2 वर्षापूर्वी, भूतकाळात झाला आणि भूतकाळापासून क्रिया जी आहे आतापर्यंत चालू आहे। तर अशा ज्या क्रिया असतात त्या क्रिया आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये पाहतो। तर याच्यावर वाक्य कसे असतात, त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते आपण डिटेल मध्ये बघू। तर बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ज्याला आपण मराठीमध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतो होतो, त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगितला। उपयोग काय होता की एखादी भूतकाळात सुरू झालेली क्रिया आता देखील चालू आहे अशा क्रिया दर्शवण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळाचा वापर होत होतो। तर वाक्य कसे असतील बघा, वाक्य पाहण्यापूर्वी आपण जे आहे याचं स्ट्रक्चर बघू। असर्टिव्हचा सेंटेन्स बघू आपण की ज्या वेळेस आपले होकारार्थी वाक्य असतील तर ते वाक्य नेमके कसं असणार आहे, त्याचं स्ट्रक्चर काय बघा। स्टार्टिंगला आपण कोणत्याही असर्टिव्ह सेंटेन्स पाहिले तर सुरुवातीला सब्जेक्ट घेतो आपण, सेंटेन्स मस्ट बी स्टार्ट विथ द सब्जेक्ट, देन वी हॅव टू टेक हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब कोणते असतील, याच्यामध्ये हॅव आणि हॅज। ऍज फॉर द सब्जेक्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं हॅव आणि हॅज जे आहे सब्जेक्ट नुसार घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला की कंटिन्युअस असल्या कारणानं बीन हा एक वर्ड एक्स्ट्रा ऍड होणार आहे त्याच्यामध्ये, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन, वर्ब ऑफ आयएनजी मस्ट बी देअर, अँड ऍट लास्ट सेंटेन्स एंड विथ ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट। तो सच काइंड ऑफ सेंटेंस इन्क्लूड्स इन अ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये, अशा स्ट्रक्चरची वाक्य जी आहे इन्क्लूड होणार आहे। स्ट्रक्चर लक्षात घ्या, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बी, त्याच्यानंतर वर्ब ऑफ आयएनजी फॉर्म असणार आहे कारण कंटिन्युअस आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे। तर अशी सेंटेन्स जी आहे हे सेंटेन्स चालू पूर्ण वर्तमान काळाची असतात। शेवटचा अक्षर सेम आहे, त प्लस आहे, जसं चालू वर्तमान काळाचं होतं तसं चालू पूर्ण वर्तमान काळाचं शेवटचं अक्षर त प्लस आहेच आहे। पण याच्यामध्ये फरक काय आहे, चालू वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये फरक एवढा आहे की याच्यामध्ये जे आहे बिगनिंग ऑफ द टाइम सुरुवातीचा जो क्रिया सुरू झालेली जो वेळ आहे तो दिलेला असतो। फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल केलं होतं बघा आपण, घेतलं होतं की तो 2 वर्षापासून बँकेत काम करत आहे, तो 2 वर्षापासून बँकेत काम करत आहे। शेवटचा अक्षर त प्लस आहे, बिगिनिंग ऑफ द पॉइंट दिला किंवा बिगिनिंग ऑफ द टाइम दिलाय, म्हणजे काय दिलंय की सुरुवात क्रियेचा सुरुवात जी आहे कधी झाली दिली की 2 वर्षापासून, म्हणजे 2 वर्षापूर्वी सुरुवात झाली, म्हणजे पास्ट मध्ये सुरुवात झाली आणि आता देखील चालूच आहे। तर वाक्य कसं होणार आहे बघा, स्टार्टिंग काय आहे, सब्जेक्ट मस्ट बी देअर, वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे, डोअर ऑफ द ऍक्शन तो, मग आपण घेणार ही, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज घ्यायचं आपल्याला ही सोबत, तर आपण काय घेतो हॅज घेतो, ही हॅज, नंतर एक एक्स्ट्रा वर्ड आहे बीन, ही हॅज बीन, वर्ब ऑफ आयएनजी फॉर्म, वर्क काय, वर्क म्हणजे क्रिया, कशाची क्रिया, काम करणे जे आहे ज्याला आपण वर्क म्हणतो, ही हॅज बीन वर्क, त्याला आयएनजी लावणार आपण कारण स्ट्रक्चर मध्ये तसं आहे, ही हॅज बीन वर्किंग, ही हॅज बीन वर्किंग, तो काम करत आहे। आता राहिला शब्द 2 वर्षापासून, इथं काय आहे, पासून आहे म्हणजे सिन्स घ्या, सिन्स 2 वर्ष, 2 इयर्स, he has been working since 2 years, किंवा इथं जे आहे हे आपण शेवटी टाकून इथं काय, he has been working in bank
ही हॅज बीन वर्किंग इन बँक आता 2 वर्षापासून तर काय सिन्स 2 इयर्स. तर अशा रीतीने जे आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचे वाक्य आपण काय करू शकतो बनवू शकतो. तर आणखीन एक काही एक्झाम्पल जे आहे आपण या प्रकारावरती घेऊ. या 2 वाक्यावर आपण चर्चा करू. ती सकाळपासून तुमची वाट पाहत आहे. ती सकाळपासून तुमची वाट पाहत आहे तर डोर ऑफ द ऍक्शन आहे वाट पाहणारी कोण ती म्हणजे हा झाला सब्जेक्ट जे आहे वाट पाहणे वर्ब आहे. मग आपण काय स्ट्रक्चर आपल्या समोर आहे स्टार्टिंगला सब्जेक्ट घेतो आपण तर घेणार काय शी हॅव किंवा हॅज तर शी सोबत आपण हॅज घेतो. नंतर आपल्याला घ्यायचं आहे बीन शी हॅज बीन वर्ब ऑफ आयएनजी फॉर्म वेट आहे वेट म्हणजे वाट पाहणे तर त्याला आपण काय करणार आयएनजी लावणार. शी हॅज बीन वेटिंग शी हॅज बीन वेटिंग फॉर यू ती तुमची वाट पाहत आहे. आता या शब्द सकाळपासून तर सिन्स मॉर्निंग. तर अशा रीतीने जे आहे आपण जे आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचे वाक्य करू शकतो. शी हॅज बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. त्याच्यानंतर बघा राहुल महिन्यापासून नोकरी शोधत आहे तर कसं करणार आपण सब्जेक्ट कोण आहे बिगिनिंग ऑफ द टाइम बघा स्टार्टिंग जे आहे पॉइंट दिलाय स्टार्टिंग पॉइंट दिलेला आहे क्रियेचा आपल्याला 1 महिन्यापूर्वी म्हणजे महिन्यापूर्वी क्रिया चालू झाली. तर बघा कसं होणार वाक्य राहुल हॅज बीन शोधणे ज्याला आपण सर्च म्हणू फाइंड म्हणू आपण फाइंड घेणार. राहुल हॅज बीन फाइंड त्याला आयएनजी लावणार फाइंडिंग. राहुल हॅज बीन फाइंडिंग जॉब राहुल नोकरी शोधत आहे महिन्यापासून सिन्स अ मंथ म्हणजे 1 महिन्यापासून. तर असं जे वाक्य झालं राहुल हॅज बीन फाइंडिंग जॉब सिन्स अ मंथ. तर अशा रीतीने जे आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचे असेरिटीचे वाक्य असतात. चला तर निगेटिव्ह बघू आपण. निगेटिव्ह स्ट्रक्चर्स कसे असतात त्याचे निगेटिव्ह मध्ये सेम आहे आपण काय करत होतो हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकत होतो. सेम याच्यामध्ये पण तेच आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज हे हेल्पिंग वर्ब घेतो आपण आणि याच्यानंतर काय असेल नॉट असेल. त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस हॅज प्लस नॉट त्याच्यानंतर बीन असं एक वर्ड आहे बीन घेणार आपण. त्याच्यानंतर वर्ब ऑफ आयएनजी फॉर्म असतं त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅज प्लस नॉट प्लस बीन वर्ब ऑफ आयएनजी फॉर्म देन ऑब्जेक्ट असं जे आहे वाक्याचं स्ट्रक्चर आहे. आणि या स्ट्रक्चरचा वापर करून निगेटिव्ह सेंटेंस जे आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचे ते आपण करू शकतो. मग वाक्य कसं असणार आहे बघा की एखादं वाक्य घेतलं आपण वाक्य आहे ती सकाळपासून अभ्यास करत नाही ती सकाळपासून अभ्यास करत नाही असं एक वाक्य असेल तर कसं असणार आहे बघा स्टार्टिंग आहे सब्जेक्ट ती म्हणून घेणार आपण शी त्याच्यासोबत घेतो आपण हॅज शी हॅज त्याच्यानंतर घेणार निगेटिव्ह सेंटेन्स आहे शी हॅज नॉट नंतर काय बीन शी हॅज नॉट बीन अभ्यास करणे वर्ब आहे ज्याला आपण स्टडी म्हणतो आणि त्याला आयएनजी लावणार आपण. शी हॅज बीन नॉट स्टडी शी हॅज नॉट बीन स्टडी सॉरी शी हॅज नॉट बीन स्टडी शी हॅज नॉट बीन स्टडी सकाळपासून आहे तर सिन्स मॉर्निंग. तर अशा रीतीने जे आहे प्रेझेंट परफेक्टच्या निगेटिव्हचे सेंटेन्स असतील तर निगेटिव्ह सेंटेन्स आपण या स्ट्रक्चरचा वापर करू शकतो. तर एवढं सहज आणि सोपं असतं आणि वर्बल तर तुम्हाला माहित आहे वर्बलला काय करत असतो आपण हॅव हॅज जे आहे किंवा जे हेल्पिंग वर्ब आहे ते हेल्पिंग वर्ब बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स घेत असतो. चला बघा वर्बलचे वाक्य कसे असतील. वर्बल स्ट्रक्चर बघा वर्बलचं स्ट्रक्चर जे आहे जनरली बाकीचे वर्बल स्ट्रक्चर होते तसेच वर्बलचे स्ट्रक्चर सेम आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की वर्बल स्ट्रक्चर असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा डब्ल्यूएच असेल कसं करायचं. वर्बल मध्ये सेम आहे वर्बल असा प्रश्न ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये भेटतं आपण असे प्रश्न आपण हेल्पिंग वर्ब ना सुरुवात करून करत असतो. तर याच्यातले हेल्पिंग वर्ब काय आहेत बघा हेल्पिंग वर्ब आहेत हॅव किंवा हॅज. हॅव किंवा हॅज न वाक्याची सुरुवात करणार त्याच्यानंतर असेल सब्जेक्ट त्याच्यानंतर असेल बी have has plus subject plus be verb of ing form must be there and end of the sentence question mark must be there verb प्रश्न आहे म्हणून शेवट वाक्याचा शेवट जे आहे प्रश्नार्थक चिन्हाने होणार आहे. तर have has plus subject plus be verb of ing form then object आणि शेवटी question mark. तर या स्ट्रक्चर मध्ये verbal चे वाक्य आपल्याला बनवायचे आहेत स्पेशली प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस चे जे वाक्य असतील ते वाक्य. तर कसं असणार आहे बघा की वर्बलचं स्ट्रक्चर आपण पाहिलं वाक्य कसं असेल बघा की तू 2 वर्षापासून
दोन वर्षापासून परीक्षेची तयारी करत आहेस का? तयारी करत आहेस का? तर असे वाक्य असणार आहे, तू दोन वर्षापासून परीक्षेची तयारी करत आहेस का? तर वाक्याची जे सेंटेन्सची सुरुवात जी आहे दोन वर्षापूर्वी झालेली किंवा क्रियेची सुरुवात दोन वर्षापूर्वी झालेली आहे असं आपण प्रश्नामधून विचारतोय. बघा की तू दोन वर्षापासून परीक्षेची तयारी करत आहेस का. तर स्ट्रक्चर आपल्या समोर आहे तू आहे म्हणजे यू, यू सोबत आपण काय घेतो हॅव घेतो. तर मग काय घेणार हॅव, सब्जेक्ट आहे यू, हॅव यू, त्याच्यानंतर घेणार बीन, हॅव यू बीन, वर्ब ऑफ आय एन जी फॉर्म तयारी करणे ज्याला आपण प्रिपेअर म्हणतो. मग त्याला आय एन जी लावणार हॅव यू बीन प्रिपेअरिंग फॉर एक्झाम, फॉर एक्झाम, तू परीक्षेची तयारी करत आहेस का राहिल्या दोन वर्षापासून. तर कसं सिन्स टू इयर्स, सिन्स टू इयर्स. तर अशा रीतीने जे आहे आपण प्रश्न विचारू शकतो जे की वर्बल प्रश्न असतील ते. मग वर्बल प्रश्न कसे बनवायचे तुमच्या लक्षात आलं, फक्त काय करायचं आपल्याला हेल्पिंग वर्ब जे आहे वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. तर हे झालं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं वर्बल प्रश्न. आता डब्ल्यू एच प्रश्न कसे असतील बघा. आता डब्ल्यू एच ची आपण बघणार आहोत. तर डब्ल्यू एच स्ट्रक्चर जे आहे आपल्याला बनवता येते. डब्ल्यू एच जे आहे डब्ल्यू एच क्वेश्चन त्याचं स्ट्रक्चर कसं बनवायचं तुम्हाला माहिती आहे चांगलं. तर कसं बनवणार डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड असतं हे आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असतं, हेल्पिंग वर्ब आहे हॅव किंवा हॅज, डब्ल्यू एच वर्ड प्लस हॅव हॅज प्लस सब्जेक्ट असेल, नंतर बीन असेल, नंतर वर्ब ऑफ आय एन जी फॉर्म आणि एंड ऑफ द सेंटेन्स ऑब्जेक्ट घेऊन क्वेश्चन मार्क आपल्याला घ्यायचा आहे. डब्ल्यू एच वर्ड प्लस हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन, वर्ब ऑफ आय एन जी फॉर्म देन ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क जे आहे असं स्ट्रक्चर आहे डब्ल्यू एच क्वेश्चनचं. मग वाक्य असेल बघा, वाक्य कसं आहे की एक वाक्य घेतलं आपण तू सकाळपासून इथे काय करत आहेस, तू सकाळपासून इथे काय करत आहेस असं एक वाक्य घेतलं आपण. कसं घेणार आपण काय आहे म्हणजे डब्ल्यू एच वर्ड कोणता आहे काय ज्याला आपण काय म्हणणार व्हॉट, त्याच्यानंतर काय हेल्पिंग वर्ब हॅव, त्याच्यानंतर सब्जेक्ट घेणार व्हॉट हॅव यू, त्याच्यानंतर आहे बी व्हॉट हॅव यू बी, वर्ब ऑफ आय एन जी फॉर्म करणे ज्याला आपण डू म्हणू तर त्याला आय एन जी लावलं डुईंग झालं. व्हॉट हॅव यू बी डुईंग हिअर, तू इथे काय करत आहेस राहिला शब्द सकाळपासून सिन्स मॉर्निंग. तर अशा रीतीने जे आहे डब्ल्यू एच क्वेश्चन आपण या वाक्यामध्ये किंवा या काळाचा उपयोग करून जे आहे असे डब्ल्यू एच क्वेश्चन देखील बनवू शकतो किंवा विचारू शकतो. तर हे वाक्य किंवा हा काळ जे आहे बोली भाषेच्या दृष्टिकोनातून आपण असा वापर करू शकतो. तर महत्वाचा काळ आहे याच्यावर आपण जे आहे प्रॅक्टिस करू किंवा जास्तीत जास्त तुम्ही वाक्य बनवा आणि प्रश्न जर असेल तर विचारत चला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वर बोललो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्सवर चर्चा करणार आहोत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.